नमस्कार, मी इंटरनेशनल डॉक्टर नागरिकर बारामती जाऊन आज द फार्मच्या ऑफिसला आलेलो आहे. द फार्मच्या ऑफिसला आल्यानंतर ऋषी सरांची भेट झाली. बऱ्याच काही नवीन गोष्टी शेती क्षेत्राशी रिलेटेड आहेत त्याच्याशी आज आमची बऱ्याच वेळ चर्चा झाली. मी गेले 10 वर्ष झालं द्राक्ष शेतीमध्ये काम करत आहे. घरी स्वतःची द्राक्षाची बाग आहे, त्याचसोबत आपल्या परिसरातील द्राक्ष शेतकऱ्यांना कन्सल्टन्सी करण्यासुद्धा काम करतो. तर हे काम करत असताना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. शेतकरी जो जे ज्या गोष्टी तो द्राक्ष शेतीमध्ये करत असतो, औषध फवारणी असेल, खत व्यवस्थापन असेल, मजुरांचे म्हणजे मजूर ज्या शेतकऱ्या कामासाठी लावतो त्या गोष्टी असेल, ह्या गोष्टी सर्व तो नोंद करून ठेवत नाही, ज्यामुळे त्याला भविष्यात तोच प्रॉब्लेम भविष्यात काही 1-2 वर्षानंतर पुन्हा जाणवला तर त्याला त्याच्यावर सोल्युशन आपण केलेलं असतं ते आठवत नाही आणि त्याच्यातून त्याला तो मार्ग काढणं त्याला अवघड जात असतं. यासाठी आम्ही बऱ्याच शेतकऱ्यांशी चर्चा केली. काही द्राक्षामध्ये काम करणारे तज्ञ आहेत, त्या लोकांशी चर्चा केली. मंगेश भास्कर सर असतील, इंदी पाटील पिदेकर सर आहेत, त्यांच्याशी चर्चा केली. सह्याद्री आहे, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला एक आयडिया आली, संकल्पना पुढे आली की एक द्राक्ष नोंदवही तयार करायला पाहिजे. आणि ते द्राक्ष नोंदवही तयार करत असताना मग त्याच्यामध्ये काही गोष्टी असायला पाहिजे किंवा ते शेतकऱ्यांना कशा पद्धतीने सोपी जाईल ते मेंटेन करण्यासाठी, यावरती आम्ही काम केलं. आणि यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये आम्ही द्राक्ष नोंदवही 2020 साठी ही वही आम्ही प्रकाशित केली. ही वही प्रकाशित केल्यानंतर आम्हाला अवघ्या 1 महिन्यामध्ये 1000 कॉपी विकण्यासाठी किंवा 1000 कॉपीसाठी आम्हाला शेतकऱ्यांकडून मागणी झाली. तर शेतकऱ्यांनी खूप चांगला प्रतिसाद यासाठी दिला. शेतकऱ्यांसाठी ही वही खूप चांगली आहे, महत्वाची आहे. याच्या काही गोष्टी मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो. त्याच्यासाठी आम्ही जे नोंद वहीबद्दल आपण बोलतो आहोत त्याच्यातून सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो हा की तो दरवर्षी जे रोज जे शेतामध्ये काम करत असतो त्याचा डाटा निगत करून ठेवणं हे अशा पद्धतीने आहे. याच्यामध्ये काही गोष्टी महत्वाच्या आहेत. एक छाटणीनंतरचा दिवस, दिनांक आणि वातावरण. त्या दिवशीचं वातावरण काय आहे आणि त्या वातावरणाला अनुसरून आपण द्राक्ष शेतीमध्ये किंवा द्राक्ष बागेमध्ये कोणत्या औषधाची फवारणी करतो ते त्याच्यात लिहून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर त्या फवारणीचं कारण, म्हणजे समजा आता डावणी आलेलं असेल तर डावणीसाठी आपण जे एखादं औषध फवारतोय कोणतंही बुरशीनाशक, तर ते प्रिव्हेंटिव्ह म्हणून का फवारतोय आपण की क्युरेटिव्ह म्हणून फवारतोय, ह्या गोष्टी इथं नोंद करून ठेवायच्या. तसेच पद्धतीने त्याची कोणत्या वेळेला फवारलं, सकाळी फवारलं, दुपारी फवारलं, त्या पद्धतीने त्यासाठी काय त्याला खर्च किती आला आणि त्या दिवशीचे निरीक्षण काय, ह्या गोष्टी लिहायच्या. ह्याच्यामुळं त्याला त्या वातावरणात आलेला रोग कोणता होता किंवा कोणता येऊ शकतो या गोष्टी तिथं लिहिल्या जातील आणि त्याच्या संदर्भात आपण कोणता औषध फवारतो ते लिहिलं जाईल. भविष्यामध्ये आपण पुढल्या वर्षी किंवा त्याच्यानंतर काही काळानंतर ही सिच्युएशन पुन्हा आली शेतकऱ्यानंतर तो पाठीमागं जाऊन बघू शकतो की त्या वातावरणामध्ये मी त्या बुरशीनाशकाची फवारणी केली होती आणि ती बुरशीनाशकाची फवारणी केल्यानंतर मला हा रिझल्ट मिळाला होता, तो निरीक्षणाच्या कॉलममध्ये असतो. त्यामुळं त्याचा डाटा शेतकऱ्याचा स्वतःचा डाटा तयार होईल. आज बरेचसे कन्सल्टंट असतात, ते पण त्याच गोष्टी सांगतात की तुम्ही नोंद करून ठेवा. युनिव्हर्सिटी असेल, द्राक्ष बागायचं म्हणजे संशोधन केंद्र आहे आपलं पुण्याला, तिथूनही शास्त्रज्ञांचा हाच आहे की तुम्ही त्या गोष्टी मेंटेन करून ठेवा. त्याच्यामुळं काय होत असतं, एखादी गोष्ट प्रकाशित झाली की अमुक अमुक हे औषध आहे आणि ह्या वातावरण काम करतंय, पण ते प्रत्येक वेळेस तुमच्या प्रत्येकाच्या प्लॉटवरती लागू पडेल असं नाही. स्थानिक वातावरण वेगळं आहे, स्थानिक वातावरण तुमची जमीन वेगळी आहे, तुमची वाराही वेगळी असते आणि त्यासाठी आपली स्वतःची नोंदवही असणं ते अत्यंत गरजेचं आहे. आम्ही हा सोपा फॉर्मॅट तयार केला. बऱ्याचशा मुंबईमध्ये त्याचे एक्सपायरी डेट वगैरे बऱ्याचशा गोष्टी असतात, पण तेवढे मेंटेन करणं शेतकऱ्याला जमत नाही. आम्ही जे शेतकऱ्याला जमतील आणि सोप्या गोष्टी आहेत ते ह्या वेळेमध्ये द्यायचा प्रयत्न केला. आत्तापर्यंत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ह्या नोंदवहीचा लाभ घेतला आहे. त्यांनी आमच्याकडे नोंदवहीची मागणी केली आणि त्यांना पोस्टाने पोहोचवून दिले सुद्धा आहे. काय काय फायदे आहेत त्याचे सगळे?
वही संदर्भ हे नोंद वहीचा एक हा एक फायदा सांगितला. त्याच्यानंतर त्या वहीमध्ये आम्ही पाणगट परीक्षण किंवा पिट्युअल अनालिसिस तसंच माती परीक्षण ह्या ज्या गोष्टी आपण द्राक्ष शेती करत असताना करत असतो त्याचा अहवाल आपण लॅबमधून घेतो आणि बऱ्याच वेळेस हा अहवाल आपल्याकडे फाईल असतो घरात असतो सापडत नाही तर आम्ही तो अहवाल मेंटेन करण्यासाठी जे पण एक कॉलम दिलं पेज त्याच्यामध्ये अहवाल आला की पहिल्या दिवशी त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी नोंद करून ठेवायचे. त्याच्यामुळे काय होईल तुम्ही प्लॉटवरून कधीही वही घेऊन गेला तर तो अहवाल तुमच्या सोबत असेल आणि तो अहवालानुसार तुम्ही प्रतिकेशन करता खत व्यवस्थापन करण्यासाठी फायदा होईल. त्याच्यानंतर आम्ही विशाल पाटील सरांचा एक लेख आहे ऍसिड ऑर्गॅनिक ऍसिड्स वर्सेस इनऑर्गॅनिक ऍसिड त्या संदर्भात सेंद्रिय आम्ल असेंद्रिय आम्ल ते कसे शेतात उपयुक्त आहे कोणतं आम्ल वापरलं पाहिजे या विषयी आहे. त्याच्यानंतर फवारणीमध्ये काही टँक मिक्स करताना आपण फवारणी करता 1-2-3-4 औषधांचं कॉम्बिनेशन करून फवारणी करत असतो. ते फवारणी करत असताना कोणतं फॉर्म्युलेशन पहिल्यांदा टँकमध्ये मिक्स केलं पाहिजे त्याला कळ आहे आणि तो क्रम आम्ही ह्याच्यात दिलेला आहे. त्याच्यामध्ये WDG असेल फॉर्म्युलेशन तर ते WDG पाण्यात कसं विरघळायचं त्याच्यानंतर ते टँकमध्ये कसं टाकायचं त्या गोष्टीचं पण आम्ही एक फोटोच्या स्वरूपात दिलेलं आहे म्हणजे शेतकऱ्यांनी सहजासहजी समजेल अशा पद्धतीने. किती रुपयाला जाईल आणि कशी मागवायची ही शेतकऱ्याला 100 रुपयाला वही आहे. आम्ही आम्हाला तुम्ही फोन करून ही वही मागवू शकता किंवा फोटोला बघायकर या फेसबुक पेजला त्याच्यावरती सुद्धा मागणी करू शकता. त्याच्यासोबत तुम्हाला 100 रुपयाला एक वही शेतकऱ्यांसाठी आम्ही तुम्हाला एक पोस्ट आणि घरपोच पाठवत आहोत. ओके धन्यवाद.